आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडेमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली मिरवणूक. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती पारंपरिक पद्धतीने टाकवडेमध्ये उत्साहात संपन्न झाली. यावेळी कन्या विद्या मंदिर व कुमार विद्या मंदिर टाकवडे या विद्यालयात जाऊन वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज जयंतीचा औचित्य साधून श्रावस्ती बौद्ध विहारजवळ वृक्षारोपण करण्यात आलं. तसेच सायंकाळी 6 वाजता भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचं उद्घाटन आमदार उल्हासदादा पाटील व सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीपभाऊ वनमाने, छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील, कुरुंदवाड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सौ स्नेहल तोबरे, टाकवडेचे प्रथम लोकनियुक्त सरपंच पी वाय पाटील, उपसरपंच तानाजी झुटाळ, माजी उपसरपंच नागेश काळे, ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील टाकवडेकर, अलाउद्दीन प्रफुल्ल कांबळे, रेखा कांबळे, सारिका कांबळे, आय काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अतुल चौगले, तसेच शाहू जयंतीचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे हलगी सम्राट विशाल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील साबळे व गणेश कांबळे यांच्या हस्ते या मिरवणुकीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्याचा वापर करत धनगिरी ढोल तसेच बैलजोडी सजवून गावभर मिरवणूक काढण्यात आली. शाहू जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष सागर कांबळे, उपाध्यक्ष प्रणव शिंदे, तुषार कांबळे, संदीप लांडगे, विकास आवळे, तसेच ट्रॅक्टर सजावट शुभमंगल डेकोरेटचे प्रोप्रायटर अजित काळे यांनी केलं होतं. यांच्यासह टाकवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. महानकर न्यूजसाठी टाकवडेहून सुनील भोसले.